पंढरीची वारी आहे माझे घरी याचा प्रत्यय आज पुणेकर घेणार आहेत। आज देहूमधून संत तुकोबारायांची पालखी इनामदार वाड्यात आकुर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे, तर आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे, त्यामुळे हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत। पालखी सोहळ्यासाठी इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदी आईने फुलून गेले, शिवाय पालखीसाठी बेळगाव जवळच्या अंकली इथून माऊलींचे मानाचे अश्व आळंदीत दाखल झाले असून माऊलींच्या रथाला नवी झळाई देण्यात आली आहे। ज्ञानोबा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली। पालखी पहिला मुक्काम सोहळा आजोळ घरी म्हणजेच आळंदीतच असेल। तर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय मिकी घळीनं, पाहूयात। अलंकापुरी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला प्रस्थान होत आहे आणि आता जर आपण आळंदीच्या या मंदिराच्या परिसरामध्ये बघितलं तर लाखोच्या संख्येने वारकरी दाखल झालेले आहेत। वेगवेगळे खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत। आता जर आपण बघितलं तर 47 जे मानाच्या दिंड्या आहेत त्यांना मंदिराच्या या परिसरामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे, जे मंदिराला प्रदक्षिणा करतील आणि बाहेर पडतील। खरं तर या संपूर्ण वारीमध्ये इथं बघितलं तर जवळपास 450 अधिक दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, मात्र जे मानाचे 47 दिंड्या आहेत त्यांना आतमध्ये आज प्रवेश देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह आनंद दिसतोय। या ठिकाणी हातामध्ये भगवा पताका घेऊन ढोल ताशा मृदुंगच्या गजरावर वेगवेगळे खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत। एवढ्या लांब पायी जातात, कुठली ऊर्जा कुठली ताकद त्यांना मिळते इथं आल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते अनुभवायला मिळेल। कॅमेरामॅन अमोल गवाडेसह मी मिकी गई, एबीपी माझा आळंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।